तो ये गेट बन के यहाँ से रास्ता हो रहा है सामने से, ये आगे रोड पे हम लोग। चलो ये आगे मेन रोड के ऊपर है। चलो अभी चलते हैं अपना जहाँ गाड़ी लगाया है, यहाँ से वॉक जाएगा डायरेक्ट ऊपर का जो मेन फ्रंट गेट है वहाँ पे, और वहाँ से फिर गाड़ी में बैठेंगे घर चलेंगे। मतलब ये टोटल हमारा कुछ 2 किलोमीटर का ये पूरा वॉक हो जाता है। अच्छे से 2 किलोमीटर का होता है रनिंग भी वहाँ देगा 2 किलोमीटर। चलो वॉक कंप्लीट करते हैं फिर मिलते हैं आपसे। वॉक के बीचों बीच आपको जो डेक बताया था मैंने, ये वाला डेक है देखिए यहाँ पे। ये अभी 5 दिन तो रहेगा ये सारी चीज़ें, बच्चों के लिए फेर जत्रा और ये जो पूर्व सर रहेंगे जो उनका बर्थडे है, यहाँ के स्थानिक नगर सेवक हैं। कैसे तरी लेन से दे हाँ बाबू, वो देखिए यहाँ पे क्रिसमस ट्री वगैरह लगा है। इसने थोड़ा सा शूट भी किया था लेकिन इसकी मेमोरी फुल हो गई थी इसकी वजह से वो शूट करने को नहीं मिला। रात के टाइम पे आई थी ये कल ना हाँ परवा तेरवा, मतलब 3 दिन पहले आई थी। ये देखिए बड़ा सा क्रिसमस ट्री, रात के टाइम में अच्छा लगता है ये बहुत ज़्यादा। मतलब ऊपर लाइटिंग वगैरह लगी हुई है अच्छे से एकदम, बहुत बढ़िया लगता है। यहाँ से निकल गए हम लोग, यहाँ पे क्या फोटो वोटो निकालने थे, इन लोगों ने निकाले मस्त एकदम अच्छे से, इनके फोटो निकाले मैंने इसका उन लोगों का। आणि काही लोक बोलतील मराठीत तुम्ही कंटिन्यू करा आपला व्लॉग वगैरे वगैरे, कुछ लोग बोलेंगे मराठी में कंटिन्यू करो। आय थिंक ठोकले गाडी काहीतरी झालंय तिथे बघू, असेल गेल्यावरच करेल तो वहां पे पब्लिक जमा हुई है पूरी पब्लिक जमा। अपनी गाड़ी उधर एकदम पीछे आगे कशाला तरी जमा आहेत का ते शूट बीट काहीतरी हाय वाटतं उत्तर आहे का शूटिंग वीटिंग ऐसे की उत्तर आहे का। अरे ड्रायव्हिंग टेस्ट साठी आलेत ते, तो पोलीस आला हे ड्रायव्हिंग टेस्ट के लिए आए लोग उधर उसके लिए कर दी। एक आहे यहाँ पे हे ड्रायव्हिंग टेस्ट हो रहा है, हे ड्रायव्हिंग टेस्ट करायला लावत असतील त्यांना इथे। चलो एक सोनल दिन क्या बोल रही है, भूख लगी कुछ नहीं खाया, चला खाएगा मुझे भूख करी कुछ नहीं। बाहर का खाने का है कि घर पे जाके खाएगी, घरी का हम खा रहा तो दाल बस बनोली है भेंडीची भाजी का नारळ पाणी वगैरे घेतलं। आता जरा हेल्दी लाइफस्टाइल जरा फॉलो करतो आम्ही, इथं 2 किलो वजन कमी झाले माझं, 2 किलोच्या आसपास वजन कमी झाले, रोज चालतोय 1 महिना झाला है ना पप्पा, बरेच गाड्या आले ते मला ड्रायव्हिंग टेस्ट साठीच आहेत आय थिंक। तुला नाही कमी करायचं, तुझं वाढणार वजन। कशाला जमा झाली ती, सगळ्यांच्या मोटर ट्रेनिंग वाले गाड्या आहेत सगळ्यांच्या तिथे। हां हां काय ड्रायव्हिंग टेस्ट साठी, बरोबर ड्रायव्हिंग टेस्ट साठी झाली ती। हां भूक लागली, चला ना आता जायचंय खायलाच आपल्याला। गाडी तिथे उभी आहे, सकाळी झाली ना, अरे थोडं ऊन पण खायला पाहिजे ना बाबा, ऊन खात नाही आपण, थोडं धूप भी लेलाच आहे ना, सवेरे सवेरे आते धूप नाही आते धूप नाही तभी तो सूरज निकलते है क्या धूप निकलती है लोगो आज लेके आया था ऐसा बोल रहे। काढू नका, काढली कुठला डायर काय गरज होती गाडी करायची, बोलली चालत चला चालत चला चालत चला ऐकत नाही, आता हळूहळू गाडी चालवून चला तिकडे नेऊन लावा। टायर आहे ना डायरेक्ट आपला फुटला टायर, आपल्याला अर्जंटली चेंज करायला लागतो, लास्ट टाइम हा केला होता अनफॉर्च्युनेटली। आपण गाडी थोड्याशाच अंतरासाठी काढली होती है ना, फक्त 2-3 किलोमीटर साठी काढली असेल आणि असं झालं, आणि तसे पण टायर चेंजच करायचे होते आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये, पण हा टायर जरा लवकर आला असं समजूया आपण। त्याने सांगितलं होतं तो जरा टायर घे, हवा नव्हती कमी झालेली, फॉर्च्युनेटली तो टायर हे झाला, तारा निघाल्या पण त्याची हे नाही झाली,
हे बसली बाबा साडेतीन मध्ये एक टायर तो करून देते आपल्याला चार ही टायर से 14,000 रुपये होतील बोलले आता करायला घेत टायर ना तो इथे लावणार आणि आमच्या गाडीचा टायरच काढून टाकला असा आणि पप्पा पण तिकडे उभे आहेत आणि आम्ही इथे रिक्षात बसलोय आणि आता आम्ही खाऊ खाल्ला गाइस खाऊ खाल्ला आणि पप्पा पण तिथे खाऊ खात आहेत आणि आम्ही या रिक्षात बसलोय आम्ही काहीतरी 20 मिनिटं झाली आम्हाला इकडे बसून तोपर्यंत ते टायर आणत होते आणल्यानंतर हे करत होते 3,500 एक टायर आहे गाईज हे बघा गाईज काय करते उलटे काम तर फायनली टायर झाला चेंज नवीन आणून लावला त्यांनी जास्त वेळ नाही लागला आपल्याला बघा किती वाजलं 12:09 म्हणजे जास्त वेळ नाही लागला 15-20 मिनिटात त्यांनी टायर पूर्ण चेंज करून टाकला बरं नवीन आणून बाकीचे पण 4 चेंज करायचे ते पण पुढच्या महिने इथंच करू बाईकचे टायर चेंज करायला तर जास्त वेळ लागला होता बाईकच्या टायरचं पण असंच झालं ते आता 2-4 वर्ष झाल्यानंतर होतं ते टायरची एक लाईफ असते जिने ऑलरेडी गाडी घेतली ना तिने काहीच खर्च नाही केला आपण लय खर्च केला गाडीला तिने नवीन घेतली होती ती एक वन टाइम होणार होती 10 वर्ष वापरली तिने गाडी झाला टायर ठीक चला आता निघू पेमेंट करूया ना पेमेंट करू आणि निघूया